नमस्कार. रंगगंध कला सप्तन्यास आयोजित कथाकथन स्पर्धा 2021 मी मुंबईहून अलका पोनसेका आज दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी द मा मिरासदार यांच्या जीव देणे आहे या कथेचे कथन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी शपथपूर्वक सांगते की निकाल लागेपर्यंत हा व्हिडिओ मी कुठेही प्रसिद्ध करणार नाही. आपल्या कथेचा नायक कवी बजरंग देशपांडे याने जीव देण्याचा निर्धार अगदी पक्का केला होता. त्याला कारणंही तशी बरीच होती. एक तर त्याची पोस्टातली असणारी टेम्पररी नोकरी जी आता लवकरच संपुष्टात येणार होते. आणखीन एक कारण म्हणजे त्याने छापायला दिलेल्या जवळजवळ 150 कविता, त्यात काही भावगीतं होती, काही प्रेमगीतं होती, काही देशावरच्या सध्य परिस्थितीवर केलेल्या कविता होत्या. अहो, ते न छापता बुमरँगसारखं त्याच्याकडे परत आल्या होत्या. हे सगळं त्याने कदाचित पचवलंही असतं, पण अंतःकरणाला रक्तबंबाळ करणारी एक खोलवर जखम त्याला झाली होती. त्याचा प्रेमभंग झाला होता. त्याचं काय झालं, अधूनमधून पोस्टात पोस्टकार्ड पाकिटं घ्यायला येणाऱ्या आणि त्याच्याकडे बघून गोड हसणाऱ्या मालनवर त्याचा जीव जडला होता. मालनचंही आपल्यावर खूप प्रेम आहे याची त्याला पक्की खात्री होती. त्यामुळे स्वतःच्या प्रेमाची कबुली त्याने तिला प्रेमपत्राद्वारे दिली. अपेक्षेप्रमाणे 2 दिवसात उत्तरही आलं. तिचं नव्हे ओ, तिच्या बापाचं. सरळ मजकूर. पुन्हा असला वाह्यातपणा केला तर तंगडी मोडून टाकीन. तुमची नोकरी जाईल म्हणून तुमचं पत्र तुमच्या सुप्रिटेंडंटकडे दिलं नाही, ते मी माझ्याचकडे ठेवलं आहे. तेव्हा पुन्हा असला प्रकार नको. आणि खाली सही, भीमराव कोरणे, रिटायर्ड सब इन्स्पेक्टर. पत्र वाचून बजरंग कोलमडला. नाही, पुरता खलासच झाला. जगण्यातला त्याचा रसच संपला. अहो, ज्या जगाला त्याची, त्याच्या कलेची, त्याच्या प्रेमाची किंमतच नाही, अशा जगात जगून तरी काय उपयोग. छे, यापेक्षा मेलेलं बरं. त्यामुळे त्याने ठरवलं, आता जीव गेला तरीही चालेल पण जगायचे नाही, आत्महत्या करायची. मग बस, आता आत्महत्या कशी करायची याचे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झाले. बंदुकीची नळी कानावर ठेवून जर चाप ओढला तर, अरे बाप रे, केवढा अघोरी प्रकार. नको 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 नको. मग जर स्वतःवर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून दिलं तर, सासूरवाशिणी करतात तसं. शी, हा कसला पोरकटपणा. छे छे, स्वतःच्या प्रतिष्ठेला साजेसं काहीतरी करायला हवं ना. मग जर सिलिंगच्या तुळईला दोर बांधला आणि त्याचा गळफास केला तर, ही कल्पना जरा बरी आहे. त्यामुळे त्याने हीच कल्पना करायची ठरवली. पण घरात दोर नव्हताच. बरं, शेजाऱ्यांना सांगायचं, जरा जीव द्यायचा आहे हो, दोर मिळेल का. शक्य नव्हतं ना. मग काय, चादरीला चादर जोडली, एक टोक तुळईला बांधले, दुसरे टोक गळ्याभोवती गुंडाळले आणि पायाखालची खुर्ची सरकवली. दुसऱ्या क्षणाला जुन्या असलेल्या सिलिंगची 4-2 लाकडं बजरंगला घेऊन धाडकन खाली कोसळली. मोठा आवाज झाला, अहो वाड्याचा मालक पैलवान रायाप्पा राव शेट. आले की धावत वर,
त्यांना वाटलं बजरंग चादरीचा झुला झुलतोय. ते त्याच्या अंगावर खेकसलेच. काय पोरकटपणा गेला नाही वाटत तुमचा अजून? आणि हे सिलिंगचा भोकसा कोण भरून देणार? बजरंग वैतागला. ह्या घरात काही करण्याची सोय नाही असं चरफडत म्हणत कपडे करून खाली उतरला आणि पोहण्याच्या तलावाचा त्याने रस्ता धरला. दुपारची वेळ होती त्यामुळे फारच तुरळक गर्दी. तलावावर जाऊन त्याने व्यवस्थित त्याचे कपडे बाजूला ठेवले आणि नुसत्या चड्डीनिशी तलावात उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्यामुळे नाका तोंडात पाणी जाताच तो म्हणाला, बास आता एक दोन मिनटं की पटकन जीव जाईल. पण तेवढ्यातच बाजूला कोणीतरी उडी घेतली, ह्याचे हात खासकन ओढले आणि काढला की ह्याला तलावाबाहेर. पाठीत एकच रपाटा घातला आणि तो माणूस म्हणाला, पुन्हा जर या तलावात जीवबीव देण्याचा उद्योग केला तर याद राख गाठ माझ्याशी आहे, चाल हकाल. तो एवढ्या जोरात खेकसला की बजरंग स्वतःचे कपडे घेऊन तिथून सटकलाच. काय जग आहे पहा, अहो सुखाने त्याला मरूही देत नव्हते. वैतागून चरफडून निराश होऊन बिचारा किती वेळ चालत होता. थकून भागून शेवटी तो खाली बसला. बसला तो रेल्वेच्या रुळावरच. आजूबाजूला नजर टाकताच त्याचे डोळे चमकले. अरे वा, काय योग्य ठिकाणी आलोय आपण. आता काय, फक्त गाडी येण्याची वाट बघायची आणि इंजिन समोर स्वतःला झोकून द्यायचे. पण कोण मेलंय हे कसं कळणार? बास त्याने लगेच खिशातून सिनेमाचं एक जुनं तिकीट काढलं, त्याच्यावर खरडलं, मी बजरंग देशपांडे स्वखुशीने आणि अक्कल हुशारीने जीव देत आहे कारण माझा प्रेमभंग झाला आहे. मालन आता आपली भेट स्वर्गात नक्की होणारच हे पक्क ध्यानात ठेव, असं म्हणून त्याने घडी करून ते तिकीट पुन्हा आपल्या खिशात ठेवलं. संध्याकाळ सरली आणि अंधार पडू लागला पण गाडी येण्याचं काही नाव नाही. अहो येणार कशी, चार स्टेशन्स पलीकडे सकाळीच एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि मालगाडीचे डबे रुळावरून घसरले होते त्यामुळे सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अरे बाप रे, बजरंग खरंच वैतागला. सगळं जग जणू त्याला हसून म्हणत होतं, कसा जीव देतस बघच, हिणवत होतं त्याला. वैतागून अगदी चरफडून निराश होऊन तो परत घराकडे निघाला. अंधारात बिचारा धडपडत धडपडत चालत होता. तेवढ्या त्याला औषधाचं अर्धवट उघडं असलेलं दुकान दिसलं. तो धावतच गेला मोठ्या आशेने. पण औषध विकणाऱ्या दुकानदाराने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, अहो झोपेच्या गोळ्यांमध्ये विष असतं, आम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला देऊ शकत नाही. आणलेत का तुम्ही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन? काय करणार बिचारा बजरंग, हतवण झाला. मनाने तनाने निराश होऊन बिचारा परत घराकडे आला. अंग ठणकत होतं, खूप खूप चालून पायात सुद्धा गोळे आले होते. बिचारा आडवा होतानाच विचार करू लागला, काय ही आपल्या देशाची परिस्थिती आहे, साधे गळफास योग्य रीतीने कसे लावावेत याचे वर्ग नसावे. अहो रेल्वे लाईन, विहिरी, तलाव, दिवसातले 4-2 तास खास जीव देणाऱ्यांकरिता राखीव अशी सोय नसावी. उद्या पेपरमध्ये जसं घर भाड्याने देणे आहे ही जाहिरात द्यावी लागते, तशीच जीव देणे आहे ही जाहिरात पण द्यावी लागेल. अशा सोयी असल्या तर किती बऱ्या,
स्वतःचा जीव आपण देऊ शकत नाही हे किती वाईट आहे, असे अगणित विचार करीत करीत थकलेला बजरंग देशपांडे नावाचा कवी शांतपणे झोपी गेला. धन्यवाद.